नमस्कार, के एम न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी निवृत्ती भोंग. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली महिलेची 22 वर्षीय जटेतून मुक्तता. माढा तालुक्यातील अंबाड या गावातील एका महिलेच्या डोक्यावरील जट उतरवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी 152 महिलेचे जट निर्मूलन करून या अनिष्ट प्रतीला मुठमाती दिली. यासाठी भीमराव खांडे वीट कारखान्यांनी यूट्यूबवरती माहिती घेऊन नंदिनी मॅडमशी संपर्क करून या महिलेच्या डोक्यातील जटेसंदर्भात माहिती दिली. वीटभट्टीवर काम करणाऱ्या बबिता कैलास सर्वदे या 50 वर्षीय महिलेच्या डोक्यात गेली 22 वर्षापासून जट झाली होती. नमस्कार, मी नंदिनी जाधव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्याची कार्याध्यक्ष आहे. आज आपण तालुका माढामध्ये गावाचं नाव काय अंबड या गावामध्ये आहोत. सोलापूर जिल्ह्यातले हे गाव आहे आणि त्या ठिकाणी बबिता ताई आहेत आपल्या बरोबर. त्यांच्या डोक्यामध्ये गेली 22 वर्षापासून जट होती आणि आज त्यांची आपण जट काढलेली आहे. त्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती होती, त्याच्यामुळे ते जट काढायला तयार होत नव्हत्या. परंतु त्यांचे जे वीट मालक आहेत इथले, त्यांनी त्यांना आता सांगितलं, युट्यूबवरती आपल्या व्हिडिओ पाहिले आणि त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्या माध्यमातून आपण आज त्यांचं जट निर्मूलन केलेलं आहे.